नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण केळफुलाची भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ। केळफुलाची भाजी बनवण्यासाठी आपण हे केळीचं बोंड घेतलं आहे। याचं वरचं पाकळं काढलं की आपल्याला जी फुलं दिसतील आपण त्याची भाजी बनवणार आहोत। अशा प्रकारे आपण ही फुलं साफ करणार आहोत। प्रत्येक फुलामध्ये एका पांढऱ्या रंगाचे आवरण असते, त्यासोबतच तुऱ्यांमध्ये एक तुरा गोलाकार असतो। हे दोन्ही आपल्याला काढून टाकायचे आहेत, नाहीतर भाजी कडवट होते। मावशी आई आणि हेमा मावशी दोघी जणी भाजी साफ करून देत आहेत। एका टोपात थोडं पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घालायचे आहे। साफ करून झाल्यावर आपण अशा प्रकारे केळफुळाचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात घालणार आहोत। केळीच्या बोंडापासून फूल काढून झाल्यावर शेवटी हा बोंड उरेल, आपण तो देखील बारीक चिरून घेणार आहोत। आणि मिठाच्या पाण्यात भिजत घालणार आहोत। 3 ते 4 तास मिठाच्या पाण्यात भिजल्यानंतर केळीच्या बोंडाच्या आतला चीक बऱ्यापैकी निघून जातो। 4 तास झाले आहेत, आत्ता आपण हे पाणी गाळून टाकणार आहोत। थोडं मीठ घालून भाजी व्यवस्थित कुस्करून घेऊ। कुस्करून झाल्यावर आपण पुन्हा ही भाजी धुवून घेणार आहोत। आत्ता व्यवस्थित यातलं पाणी गाळून टाकू। चला तर मग केळफुलाची भाजी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहून घेऊ। केळफुलाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेलं केळफूळ, 1 वाटी किसलेला नारळ, 1 वाटी उकडलेली चणा डाळ, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा हळद, 1 लहान चमचा जिरे, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 वाटी तेल आणि कढीपत्ता। सर्वात आधी आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेऊ। जिरे, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। शिजवलेली चणा डाळ, एक वाटी किसलेला नारळ, खोबरं आपण किसून मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। आत्ता आपण यामध्ये बारीक चिरलेलं केळफूल घालून व्यवस्थित परतून घेऊ। चवीनुसार मीठ, अगदी थोडं पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊ। कुकर थंड झाला आहे आणि आपली भाजी देखील छानपैकी शिजली आहे। 4 कोकम, कोकम ऑप्शनल आहे, तुम्ही चिंच किंवा कैरी देखील वापरू शकता।
वरून थोडी कोथिंबीर आणि आपली केळफुळाची भाजी रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.